कला संस्कृती गायन वादन याचा मनोहारी संगम असणारा पुणे नवरात्र महोत्सव गुरुवार 7 ऑक्टोबर पासून सुरू होत असून कोरोना परिस्थितीमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांवर मर्यादा येत असल्या तरी प्रतिवर्षी देण्यात येणारा श्री महालक्ष्मी माता जीवनगौरव पुरस्कार व महिला महोत्सवातील तेजस्वनी पुरस्कार प्रदान कार्यक्रम प्रथेप्रमाणे संपन्न होणार आहे अशी माहिती पुणे नवरात्र महोत्सवाचे संस्थापक व आयोजक पुणे मनपा काँग्रेस पक्षनेते आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. महोत्सवाचे यंदा 27वे वर्ष आहे. यावेळी पुणे नवरात्र महोत्सवाचे सदस्य रमेश भंडारी, घनश्याम सावंत, नंदकुमार कोंडाळकर आणि कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. 27व्या पुणे नवरात्र महोत्सवाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना आबा बागुल म्हणाले, 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:30 शिवदर्शन येथील श्री महालक्ष्मी माता मंदिरात आबा बागुल व जयश्री बागुल यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना होईल. यानिमित्त दाक्षिणात्य पद्धतीचे लक्ष्मी मातेचे मंदिर सुशोभित करण्यात आले असून रंगीत दिवे व फुलांच्या माळांनी ते सजवण्यात आले आहे. घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी 5:30 पत्रकार भवनच्या कमीन सभागृहात लक्ष्मी माता जीवनगौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रम होणार आहे. यंदा बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित डॉक्टर रेवा नातू आणि निर्मला गोगटे, ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर, वेदमूर्ती श्रीकांत दंडवते गुरुजी आणि लावणी लोककलावंत पूनम कुडाळकर यांना श्री लक्ष्मी माता जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. देवीची प्रतिमा, सन्मानचिन्ह, पुस्तक, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. पुणे नवरात्र महोत्सव अंतर्गत संपन्न होणाऱ्या महिला महोत्सवात 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:00 शिवदर्शन येथील श्री लक्ष्मी माता मंदिराच्या प्रांगणात कन्यापूजन कार्यक्रम संपन्न होईल. यंदा साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित कोल्हापूर येथील सोनाली नवानगुळ आणि मुंबई येथील मंजुषा कुलकर्णी यांना 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:30 पत्रकार भवन नवीपेठ येथे पुरस्कार प्रदान केले जातील. देवीची प्रतिमा, स्मृतिचिन्ह, शाल, पुस्तक व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ साहित्यिक मंगला गोडबोले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:30 पत्रकार भवन येथे पुणे नवरात्र महोत्सव अंतर्गत माननीय कीर्ती शिलेदार यांच्या संगीतमय कारकिर्दीवर आधारित माननीय दीप्ती भोगले यांनी तयार केलेल्या मम सुखाची ठेव या चित्रफितीचे प्रकाशन ज्येष्ठ दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत माननीय कीर्ती शिलेदार यावेळी उपस्थित राहणार असल्याचं आबा बागुल यांनी सांगितलं आहे. मी यंदा नवरात्र महोत्सवाचं 27वं वर्ष आहे. मागील वर्षी आपण करोनाचा काळ असल्यामुळं कुठलाही आपण कार्यक्रम करू शकलो नाही, मंदिरं उघडू शकलो नाही. यंदा मी शासनाचे मनापासून धन्यवाद देईन त्यांना. परमेश्वरांनी सांगितलं की बाबा मंदिर उघडा, मनापासून त्यांच्या आभारही मानेन की आपल्याला 7 तारखेला सगळी मंदिरं ओपन होणार आहेत, त्याचं करोनाचे नियमाचे पालन करून होणार आहे. तर प्रथेप्रमाणे घटस्थापना शारदीय नवरात्र उत्सव त्या दिवशी सगळीकडे देशभरात सुरू असेल. आपल्या महाराष्ट्रात पुण्यात शिवदर्शन भागामध्ये श्री महालक्ष्मीचं सुंदर दक्षिण पद्धतीचं मंदिर उभारलेलं आहे, त्याची घटस्थापना सकाळी 7:30 होणार आहे. त्या घटस्थापना सौभाग्यवती जयश्री बागुल आणि आबा बागुल यांच्या शुभ हस्ते ती घटस्थापना होणार आहे. यंदा सांस्कृतिक महोत्सव करायला अजून परवानगी दिली नाही, परंतु आम्ही दरवर्षी जे पुरस्कार देत असतो ते आमच्या ट्रस्टींनी यंदा ठरवलं की पुरस्कार आपण देऊया, आपण पुरस्कार मोजक्या लोकांना देऊया. मग आम्ही पत्रकार भवनामध्येच पुरस्कार देण्याचं ठरवलं. आमचा दरवर्षी जीवनगौरव पुरस्कार असतो, तो यंदा जीवनगौरव पुरस्कार आम्ही 5 जणांना देतो. तो पुरस्काराने आम्ही सन्मानित केले डॉक्टर रेवा नातू, आदरणीय निर्मला गोगटे, ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर, वेदमूर्ती श्रीकांत दंडवते गुरुजी आणि लावणीची लोककलावंत पूनम कुडाळकर या 5 जणांना आम्ही हे पुरस्कार देणार आहोत. या पुरस्कारासाठी आम्ही ज्येष्ठ गांधीवादी विचार आणि कलाकारांचे जाणकार असलेले आदरणीय उल्हासदादा पवार यांच्या हस्ते आम्ही सायंकाळी 5:30 आपल्या पत्रकार भवन सेनापती बापट रोड यांच्या हॉलमध्ये आम्ही इथं देणार आहोत. त्यानंतर आमच्याकडं दरवर्षी महिला महोत्सवही आमचं चालत असतं. आज महिला महोत्सवचं आमचं 25वं वर्ष आहे. मोठ्या पद्धतीनं महिला महोत्सव करायचा होता परंतु कोरोनामध्ये करता आला नाही, परंतु त्यांच्यासुद्धा आम्ही दरवर्षी 2 पुरस्कार देत असतो आणि ते पुरस्कार देताना तेजस्विनी पुरस्काराचं त्याचं नाव आहे. तेजस्विनीचं यंदाचे मानकरी आहेत त्या सोनाली नवानगुळ कोल्हापूर आणि मंजुषा कुलकर्णी मुंबई
अशा ह्या दोन्ही तेजस्विनी ठरलेल्या आहेत. तो 11 ऑक्टोबरला सायंकाळी 5:30 वाजता पत्रकार भवन यांचा कमिन्स हॉल या ठिकाणीच केला जाणार आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ या सगळं असं या स्वरूपाचं असणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे सौ मंगलाताई घोडबुले या अध्यक्षस्थान बसवणार आहेत. आणि 14 तारखेला हा एक वेगळा आगळा कार्यक्रम आहे. आपल्यातल्या पुण्यातल्याच सुप्रसिद्ध कलावंत कीर्ती शिलेदार यांनी संगीतमय कारकिर्दीवर आधारित दीप्ती भोगले यांनी तयार केली मनसुखाची ठेव या चित्रफितीचं प्रकाशन आदरणीय दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते होणार आहे. आणि हा कार्यक्रम आज संध्याकाळी 5:30 वाजताच याच ठिकाणी होणार आहे. तिन्ही कार्यक्रम संध्याकाळी 5:30 वाजता होणार आहे. धार्मिक कार्यक्रम मंदिरात सकाळी 7 वाजल्यापासून मंदिराच्या वेळ जी प्रशासनाने ठरवल्यापर्यंत होणार आहे. सगळ्या भाविकांना विनंती की आपण मास्क लावून सॅनिटायझर करून इथे आम्हाला संपर्क साधून आपण देवीच्या दर्शनाला या, आपल्या सहकुटुंब सहपरिवाराला आणि या तिन्ही कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला उपकृत करावे. पुढील वर्षी आम्ही नक्की आशा बाळगतो आई जगदंबेला, शारदीय मातेला, नवरात्रीला आम्ही सागडं घालतो की हा करोना जाऊ दे, देशावरचं पुण्यावरचं संकट संपू दे आणि सगळे लोकांना कलावंतांना त्यांची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळू दे अशी प्रार्थना करतो. पुढच्या वर्षी पुणेकरांना सांगतो की पुढच्या वर्षी अतिशय सुंदर असा देखना परत जो 25 वर्ष आम्ही नवरात्र महोत्सव केला त्याचं 28 वर्ष आम्ही नक्की परत जोरदार स्वागत करू. धन्यवाद.